अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील शास्त्री नगर या ठिकाणी सालावादाप्रमाणे अखंड हरिनाम संकीर्तन व संगीत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। हा भागवत सप्ताह गजानन महाराज मंदिर देवस्थानाच्या वतीने 8 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आला असून हरिभक्त पारायण एकनाथ महाराज चौरे यांच्या वाणीतून संगीतमय भागवताचे पठण होणार आहे। संत सज्जनांच्या पदस्पर्शाने पुण्यपावन झालेली ही भूमी जामनेर नगरी आणि या जामनेर नगरीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन भागवत सप्ताह, हा सप्ताह 23 वर्षापासून अखंड नामस्मरण आणि भागवत कथा चालू आहे। हा सप्ताह हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज चौरे यांच्या प्रेरणेतून या सप्ताहाला सुरुवात झाली। गावाच्या आशीर्वादाने, ताळकऱ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह अखंड चालू आहे। याला आजपर्यंत 23 वर्ष झालेली आहे आणि या सप्ताहाला सर्व गावकऱ्यांचा एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि ही परंपरा अशीच चालू राहणार आहे। 23 वर्षापासून चालत आलेला हा सप्ताह गजानन महाराज सप्ताह जामनेर शास्त्रीनगर आणि या 23व्या वर्षी सर्व कथा कीर्तनकार आमचे हरिभक्त परायण एकनाथजी महाराज यांचे प्रत्येक वर्षी अनमोल अशी सेवा, कारण ते भागवताचार्य आहेत आणि त्यांचा मुखारविंदातून सर्व श्रोते सज्जन खरोखर भागवत श्रवण करतात। तसेच या ठिकाणी कथा कीर्तन भजन पूजन नेहमी सदैव चालू असतं आणि या मंदिराची शान आन बान आमचे एकनाथ महाराज आणि दुसरे एकनाथ मिस्त्री, तसेच आमचे ईश्वरभाऊ चौरे, तसेच सर्व टाळकरी मंडळी, सर्व शास्त्रीनगरमधील इंदिरावास, विवेकानंदगर, जामनेरपुरा, जामनेर भाग, संपूर्ण भागातून या ठिकाणी मंडळी येत असतात आणि त्याचप्रकारे
गजानन महाराजांची सेवा सुद्धा करतात आणि अनमोल सहकार्य सुद्धा करतात. या सर्वांचं या जे बी एन महाराष्ट्रांचं सुद्धा या ठिकाणी महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी हरिपाठ घेतात आणि सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की खरोखर मनापासून तनामनाने सेवा करतात. कोणत्याही प्रकारची निष्काम सेवा या ठिकाणी चालत असते आणि आमचे हरिभक्त परायण चौरेजी बाबा यांच्या प्रेरणेतून यांच्या प्रेरणास्थानामधून ही सर्व सेवा आजपर्यंत चालत आलेली आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत ही सेवा चालत राहील. मी हीच त्या ठिकाणी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द सेवेला विराम देतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.